नेहमी वादात राहणाऱ्या कंगना राणावतचा खासदारकीचा पहिला दिवसही चर्चेसोबत वादात राहिलाय. कारण ठरलंय महाराष्ट्र सदनातली एक खोली. पाहूयात. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील थेट मुख्यमंत्र्यांसाठी राखीव खोली मागितल्यानं कंगना राणावत पुन्हा वादात आली आहे. नेहमी वादात राहणारी अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावतनं खासदारकीच्या शपथ घेण्याच्या पहिल्याच दिवशी वादाची परंपरा कायम ठेवली आहे. कारण ठरलंय दिल्लीतलं महाराष्ट्र सदन. यंदा अनेक खासदार पहिल्यांदाच जिंकून आलेत, त्यामुळे त्यांच्या सरकारी निवासाची सोय होईपर्यंत दिल्लीत असलेल्या विविध राज्यांच्या सदनात तात्पुरत्या राहण्याची सोय केली जाते. कंगनानं राहण्यासाठी महाराष्ट्र सदनची पाहणी केली, त्यात इतर खोल्या छोट्या असल्यामुळे तिनं थेट मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या खोलीचा आग्रह धरलाय. सूत्रांच्या माहितीनुसार त्यासाठी कंगनानं महाराष्ट्रातल्या एका भाजप नेत्याला कॉल देखील केला, मात्र मुख्यमंत्र्यांसाठी एक प्रोटोकॉल असतो म्हणून ती खोली नाकारली गेली. आमच्या महाराष्ट्रातले असे अनेक सिनियर खासदार आहेत, वरिष्ठ खासदार आहेत, जायंट किलर आहेत, मग त्यांना द्या मुख्यमंत्र्यांचा सूट. अशा मागण्या करणं हा मूर्खपणा आहे. असू द्या, त्या कंगना राणावत आहेत. खरं म्हणजे त्या इतक्या मोठ्या आहेत की त्यांना राष्ट्रवादी भवनातच ठेवायला हवं मोठ्या सूटमध्ये. कार्यकर्ता लहानाचा मोठा व्हायला किती वेळ लागतो आणि एखादी व्यक्ती एखाद्या अशा बॅकग्राऊंडमधनं मूवी स्टार म्हणून येते आणि त्यांना कळत पण नाही की प्रोटोकॉल काय आहे काय नाही आहे. आता एवढं धनसंपत्ती असल्यावर ते कुठेही राहू शकतात. मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल तोडणं आणि मागणं हा ॲरोगन्स चुकीचा आहे असं मला वाटतं. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय कार्यालयावर सचिन वाजे हा किती दिवस राहायचा, त्याच्या बॅगा घेऊन राहायला यायचा का, त्याला कुठली खोली त्याच्यासाठी देऊन ठेवलेली, त्याचं उत्तर तुम्ही कधी देणार? विक्रम आतो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उन्नत. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. कंगना राणावत हिमाचलच्या मंडी या लोकसभेतून खासदार झाली आहे. दिल्लीत या घडीला हिमाचल राज्याचं देखील सदन आहे, मात्र त्यात सुविधांचा अभाव असल्यामुळे कंगनानं आधी महाराष्ट्र सदनला पसंती दिल्याचं बोललं जात आहे. निकालानंतर विमानतळावर कंगना राणावतला एका जुन्या वादातून महिला सुरक्षा रक्षकानं कानशिलात लगावल्यानं वाद झाला होता. त्यानंतर आता खासदार पदाची शपथ घेतल्याच्याच दिवशी कंगना चर्चेत राहिल्या. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 9 मराठी. विक्रम आतो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उन्नत. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.